सब्सक्राइब करा आपल्या स्मिथ किचन चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. आज आपण झणझणीत अशी सावजी चिकन करणार आहोत आणि कोकणी वडे. त्यासाठी सावजी चिकनसाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया. हे इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून. त्याच्यासाठी एक कांदा घेतला आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, हे इथे कोथिंबीर आहे. आता हे मी खडे मसाले घेतले, त्याच्यात 2 चमचे धणे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खोबरं, 8 काळी मिरी आहेत, 6 लवंग आहेत, हे जावित्री आहे, हे दालचिनी आहे, ही जाडी वेलची आहे, स्टारफूल आहे, हे दगडफूल आहे, ही बडीशेप आहे 1/2 चमचा, ही तमालपत्र आहेत छोटी छोटी, आणि चहा जिरा आहे 1/2 चमचा, आणि ह्या 4 मिरच्या आहेत सुक्या. आता आपण आधी गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि त्यामध्ये सगळे सुके मसाले भाजून घेऊया. एक एक करून सगळे मसाले टाकून घ्यायचे. गॅस थोडा बारीक ठेवायचा, बारीक गॅसवरतीच सगळे मसाले आपण भाजून घ्यायचे. करपवायचे नाहीत मसाले, नाहीतर ते कडवट होतात मग. म्हणून स्लो गॅसवरती हळूहळू असे सगळे मसाले आपण भाजून घेऊया. आता त्याच्यात खोबरं पण टाकूया. असं तर हे सगळं थोडंसं परतून घेऊया. तर मस्त वास येतो आहे खमंग, एकदम गरम मसाल्याचा. आता आपण याच्यात लाल मिरच्या टाकूया, परत थोडा वेळ परतूया. आता आपला मसाला हा भाजून घालायला आहे, आता तो आपण डिशमध्ये काढून ठेवूया आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा थोडं तेल घालून कांदा भाजून घेऊया. कांदा पण आपल्याला जास्त एकदम भाजायचा नाही आहे, गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे तो. सतत हलवत राहून त्याच्यातच आपण आलं आणि लसूण टाकूया आणि थोडा वेळ परतूया परत. आपला आता कांदा थोडा भाजून झालेला आहे. आता तुम्ही गॅस बंद करते आणि तो गॅस तव्यावरती पॅनमध्ये तसंच ठेवते जरा वेळ. आता जे आपले सुके मसाले आहेत ते आपण मिक्सरला लावून घेऊया. त्याची बारीक पेस्ट करायची, पाणी न घालता. आधी आपण सुकंच वाटून घेऊया, कितपत होतं आहे ते बघूया. अजून एकदा वाटायला लागेल, परत वाटूया आपण थोडा वेळ. मसाले वाटताना सुद्धा मस्त वास येतोय, चिकनसुद्धा छान होतं. हे तुम्ही करून बघा. आता आपण जो आपला कांदा भाजलेला आहे तो त्याच्यात टाकूया आणि परत सगळं वाटून घेऊया. आता आपण बघूया आपला मसाला बारीक झाला आहे का. नाही झाला आहे मसाला बारीक, अजून सुका आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. आपण त्याकरता 2 चमचे पाणी घालूया आणि एकदा परत फिरवून घेऊया मसाला. आता आपला हा मसाला वाटून झालेला आहे. आता आपण गॅसवरती एक टोप ठेवूया, त्यामध्ये 2-3 पल्ल्या तेल टाकूया. सावजी चिकनला थोडं तेल जास्तच लागतं. अरे हो, एक घालायचं राहिलं म्हणजे ज्वारीचं पीठ घालायचं राहिलं त्याच्यात, ते वाटताना घ्यायचं असतं. तर मी आता ते तेलावर टाकलेलं आहे, भाजून घेतलं आहे चांगलं. त्यातच काश्मीरी लाल मिर्च कलरसाठी टाकले आणि आता आपलं जे वाटण आहे ते आपण त्यावर परतून घेऊया तेलावरती चांगलं. आता मसाल्यामध्ये तेल सगळं मुरलेलं आहे, त्यात आपण आता हे चिकन घालूया आणि थोडं परतून घेऊया मसाल्यामध्ये चिकन आणि मग त्यात आपण थोडं पाणी टाकायचं. आपल्याला कितपत पाणी हवं आहे ते टाकायचं. चवीपुरती मीठ टाकायचं,
आता आपण वरती झाकण ठेवून 21 ते 25 मिनिट चिकन शिजवून घेऊया। आपलं चिकन आता चांगलं शिजलं आहे, मस्त वाशित आहे, तर्री पण सुटली आहे। आता असंच आपण ते झाकून ठेवून देऊया आणि वडे करायला घेऊया। तर वड्यासाठी मी ते कांदा किसून घेणार आहे, तर त्याचा किसून घ्यायचा कांदा किसरीवरती। त्याच्यात थोडंसं चवीपुरते मीठ टाकायचं आणि इथे कोमट पाणी करून घेतलं आहे मी। ते आधी कांदा आणि मिठाच्या ह्याच्यात टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं। आता मी इथे वड्याचं पीठ घेतलं आहे, ह्याच्यासाठी मी 1 किलो तांदूळ, 1/2 किलो ज्वारी, 100 ग्रॅम चण्याची डाळ, 100 ग्रॅम उडदाची डाळ, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरं आणि 1 चमचा मेथी दाणे आणि 2 चमचे धणे घातलेले आहेत आणि ते तसंच कच्चं मी गिरणीतून दळून आणलेले आहे। आता हे पीठ आपण असं कोमट पाण्याने चांगलं मळून घ्यायचं। आता आपलं पीठ पण मळून झालं आहे, 1/2 तास आपण असंच ढाकून ठेवूया। आता 1 तास झालेला आहे, आता आपण वडे करायला घेऊया। आता हे परत एकदा असं मळून घेऊया थोडंसं आणि त्याचे वडे करूया। आता हा टोप आहे, त्याच्यावर मी रुमाल ठेवते वडे करण्यासाठी आणि थोडा पाण्याचा हात घेते। पाण्याचा हात घेतला म्हणजे वडा चिकटत नाही। असे थोडे थोडे लिंबा एवढे गोळे करून आपण वडा थापून घेऊया। असा पातळ वडा थापायचा, जास्त जाड थापायचा नाही आणि मध्ये असा बोटाने होल करायचा। जो तेल तापलेला आहे त्याच्यात आपण हळू वडा सोडायचा। 1-2 सेकंदामध्ये वडा पटकन वरती येतो। असे आपण सगळे वडे आता करून घेऊया। आता आपले वडे झालेले आहेत सगळे। आता आपण सावजी चिकन आणि वडे खाऊया। तुम्ही पण या, तुम्ही हे करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग।